अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत विनाअनुदान तत्वावर सेवेत असलेल्या शिक्षकांना येथील मुख्याध्यापक व्ही जी कुलकर्णी हे मास्टरवर सह्या करण्यास मज्जाव करत असल्यामुळे संतप्त झालेल्या या सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापक कुलकर्णी यांना घेराव घालत याबद्दल जाब विचारला। परंतु मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी या शिक्षकांचे काही एक म्हणणे ऐकून न घेता या ठिकाणाहून काढता पाय घेत या शिक्षकांवर अन्याय केला आहे। दिवाळी सुट्टी लागण्यापूर्वी सुद्धा असाच प्रकार या शाळेत घडला होता। त्यावेळेस या शिक्षकांनी तक्रार सुद्धा दाखल केली आहे। तरी सुद्धा या विनाअनुदान तत्वावर सेवा करणाऱ्या शिक्षकांना अद्यापही न्याय मिळालेला नाही, त्यामुळे या शिक्षकांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे। डिसेंबर 2012 पासून न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूर या ठिकाणी या संस्थेमध्ये विनाअनुदानित तत्वावरती वाढीव तुकड्यावर शासन नियमाप्रमाणे भरती झालेलो आहोत। आणि 2012 पासून तर आजपर्यंत आम्ही या ठिकाणी अविरतपणे आमची सेवा विनावेतन बजावत आहोत। परंतु गेल्या 2.5 वर्षापासून संस्थेमध्ये वाद चालू आहे, सरांना माहीत आहे, प्रचलित आहे, त्या वादाशी आम्हाला काही घेणंदेणं नाही, कारण वाद चालू राहील। परंतु एक कर्मचारी म्हणून आमच्यावरती खूप मोठा अन्याय होत आहे। अन्याय असा होतो आहे की आतापर्यंत साधारणपणे 6 वर्ष पूर्ण होतील, आता शैक्षणिक वर्ष झालं तर 6 वर्ष पूर्ण झाले, 7 वर्ष सुरू झालं। आणि या 7 वर्षामध्ये शासन नियमाप्रमाणे 5व्या वर्षी 20%, 60%, 6व्या वर्षी 60% असे टप्प्याटप्प्याने प्रस्ताव पाठवावे लागतात। आणि हे प्रस्ताव मुख्याध्यापकांच्या अधिकारामध्ये ते पाठवता येतात। परंतु आजपर्यंतसुद्धा कुठल्याही मुख्याध्यापकाने आमचे प्रस्ताव पाठवले नाहीत। आणि त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं तर मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही असं सांगतात, आणि मी ते पाठवू शकत नाही किंवा मी तुम्हाला काही सांगू शकत नाही असं ते सांगतात। मी प्रभारी आहे असं ते सांगतात। मग प्रभारी सांगतात तर प्रभारी असल्यावरती शिक्षकांचं पगार बिल पाठवतात की नाही? पगार बिल पाठवतात। संस्थेचे संचमान्यता असतील, जे काही असतील प्रस्ताव, शाळेचे प्रस्ताव, त्यांच्या त्या नियमाप्रमाणे ते प्रस्ताव पाठवतात किंवा ती माहिती शासनाला पुरवतात। मग प्रभारी असणे आणि आमचा प्रस्ताव पाठवणे याचा काही संबंध नाही आहे। तसंच गेल्या 1 तारखेपासून आमच्या मास्टरवरती सह्या घेतल्या जात नाही। आम्ही त्यांना वारंवार पेपर मागितले, त्यांनी पेपर दिले नाहीत। सुरुवातीला त्यांनी साईड दिली आम्हाला की संस्थांकडे लक्ष देत नाही तर तुम्ही एक काम करा म्हणे की पेपर घेऊ नका। मला वाटलं सर्व मुख्यतः आमच्या फेवरमध्ये आहेत। मग आम्ही एक दिवस तसं केलं, दुसऱ्या दिवस त्यांनी आम्हाला लेखी दिली। मग आम्ही त्या लेखीचं उत्तरसुद्धा त्यांना दिलं आणि म्हटलं की तुम्ही हे लेखी रद्द करा आणि आम्ही पेपर घेतो तपासायला। नंतर त्यांनी म्हटलं की नाही म्हणे मी लेखी रद्द करत नाही म्हणे, कारण आयडिया त्यांची होती, कल्पना त्यांची होती, त्यानुसार आम्ही वागत होतो। तर त्यांनी ते गठ्ठे तसेच ठेवले। आणि जे कामकाज बघतो ग्रंथपाल त्या ठिकाणी साळवे सर आहेत, त्यांना सांगून ठेवलं की तोंडी आदेश दिले त्यांना की यांना गठ्ठे देऊ नये। आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी परस्पर अशा बऱ्याचशा नोंदी, चुकीच्या नोंदी त्यांच्या रेकॉर्डला लावून ठेवल्या आमच्या नावाच्या, जावा क्रमांकाच्या, ज्या आम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिलं नाही परंतु आम्हाला माहीत पडलं की असं आहे। आमची एकच मागणी आहे की आमच्या मास्टरवर सह्या व्हाव्यात, विद्यार्थ्यांचं हित जोपासून आम्हाला गठ्ठे मिळावेत। परंतु गठ्ठे मिळताना त्यांनी तसं लिहून द्यावं की मी यांना अधिकृतपणे काय केलेलं आहे, यांच्यावरती अन्याय केलेला आहे असं त्यांनी लिहून द्यावं। आम्ही सर्व कामं करायला तयार आहे आणि करतो आहे। 22 शिक्षक आहे आपल्या इथं, 24 आहे का? हा, तसे 24 आहे, पण 22 लोकांनी असहकार केलेला आहे, म्हणजे पेपरच घेतलेले। आता बाकीची कल्पना तुम्हाला आहेच, 22 पेपर घेतलेले नाही।
24 आहे का टोटल? 24 ने घ्या म्हणजे दोन नाही घेतले का? दोन कोणकोण आहे म्हणजे? संदेश उघडले बाबा. मग आपण त्याचं मास्टरवर याच्यावर काही ना काही कसं आता दोन संचालक मंडळ आहे बरोबर आहे. आता मी काय करू नेमकं बरोबर आहे की नाही, त्यांना काहीतरी विद्यार्थ्यांना नुकसान व्हायला नको. तुम्ही मला तुमचा मुलगा दिला होता, दोन तीनदा फोन करून सांगितला, समस्या सांगितली. आता त्याचे पेपर जर मिळाले नाही तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही समजा मी आता माझ्या जागी असते, समजा तुम्ही मुख्याध्यापक, मी मुख्याध्यापक, तुम्ही प्रभारी म्हणून दे, समजा तुम्ही काय करणार असतं? अशा वेळी जर त्यांना पेपर तपासले नाही, शासनाला मी माहिती पुरवू शकत नाही, शिक्षणाधिकारी साहेब ते पायाभूतचे मार्क मागता मला, मी ते मार्क भरू शकत नाही, मी काय करू अशा परिस्थितीत? मी माझ्या पातळीवर निर्णय घेतला की हे थोडंसं असं तुमच्या पातळीवर निर्णय म्हणजे यांचा बॉडीचा वगैरे पेपर बॉडी संबंध बॉडी कोणीच आपल्याला काही सांगू शकत नाही. दोन्ही यांना मास्टरवर साहेब का नाही करू देत बघा, तुमच्या अधिकारातला प्रश्न असताना मी काय सांगितलं त्यांना की पेपर द्या, तपासून द्या, त्याच दिवशी तुमच्या म्हणजे साहेब तसं तुम्ही लेखी स्वरूपात द्या ना त्यांना. आता तुम्हाला सांगितलं लेखी लागेलच का सांगा लेखी द्या, ते पेपर स्वीकारतील ना? नाही केलं तर मग उद्या तुम्ही माझ्यावर देऊ शकता ना ते पेपर? तपासायला तयार आहे सर. तुम्हाला कालच्या दिवशी त्यांनी लेटर पण केलं टाकलेलं आहे पोस्टाने की बाबा आम्ही कुठले पेपर तपासायला तयार आहे. पण मागच्या वेळेस आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पेपर तपासायला घ्या, मग मास्टरला सही करा. त्यांनी मला काल सांगितलं की मी आम्ही सरांनी कुठलीही गोष्ट सांगितली, शाळेत काम सांगितलं किंवा सुपरविजन वगैरे पेपर तपासणी आम्ही पूर्ण घ्यायला तयार आहे. आमचं काहीच म्हणलं नाही आहे, फक्त सरांनी आम्हाला मास्टरवर साहेब करू द्यायच्या मागचं माझं रेकॉर्ड खराब करू देणार. आणि त्यांचं तुमच्या जवळ सांगतो, तुमच्या समक्ष सांगतो, काही मात्र त्यांचं मी नुकसान होऊ देणार नाही. मास्टरवर मग समजा आज पेपर घेतलं तुम्ही त्याचं घेणार आहे का की त्यांना नाही तपासणार? रिटर्न घेऊ ना आपण, तुमच्याकडेच घेऊ ना. नाही मला रिटर्नची काही गरज नाही. बरं, तुमच्या समोर सांगतील ना? मी त्या दिवशी तुम्हाला सांगतो ना माझ्या वतीनं की मी नाही केलं, नाव लिहिले. बरं, तुम्ही माझ्यावर काहीही घेऊ शकता की त्यांचे हे 5 वर्षापासून बिचारे काम करतात. हा 5 कंप्लीट होऊन गेले, त्यांना काही मिळत नाही. साहजिक आहे, शासनही काय त्यांच्याबद्दल उदासीन धोरण आहे ते बाकीचं जाऊ दे, आपल्याला काही घेणं घेणं नाही. त्यामुळे असं कळलं तिच्यात इतके दिवसात यांना काही केलेले प्रस्ताव वगैरे हे कामं मार्गी लागायला पाहिजे होते इतके दिवसात. प्रस्ताव कोण पाठवतो? तुम्ही तुमच्या मार्फत अध्यक्ष आणि सचिव साहेब यांच्या सहीनं माझ्याकडे आले की मुख्याध्यापक पाठवतो. हां, तुमच्या थ्रू ते जातात? हो बरोबर. मग ते प्रस्ताव पाठवलेले आहेत का? आणि पाठवले नसतील तर का नाही पाठवले? त्याच्यावर दोघांच्या सह्याने. हां, म्हणजे प्रस्ताव का पाठवले नाही तर अध्यक्ष आणि सचिव यांच्या सह्या नाही, त्यामुळे तुम्ही पाठवू शकले नाही, हे उत्तर यायचं. आणि गंमत कशी परिस्थिती कशी की आपल्याकडेच नाही, विनाअनुदानित आपल्याकडेच आहे का? प्रस्तावाचं सामूहिक मॅटर बस संस्थेचं, त्यांचे गेलेले नाही? हा, म्हणजे कोणत्याही शाखेचे गेलेले नाही. म्हणजे
म्हणजे तिघ शाखांचे ते प्रस्ताव गेलेले नाही. सर, तुमच्या अधिकारातला तो सह्यांचा मुद्दा आहे, तो तुमच्या अधिकारात सॉल्व्ह होईल ना? प्रश्नच नाही, तुम्हाला मी सांगितलं. आम्ही 5 वर्ष झाले 2012 मध्ये 4 डिसेंबर 2012 रुजू झालो. 2016-17 आमचं शैक्षणिक वर्ष 5 पूर्ण झालं. शासनाचा निर्णय असा आहे, ज्या जी आरमुळे आमची भरती झाली आहे, त्या जी आरचा निर्णय असा आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 5व्या वर्षी हे जे विनाअनुदानित तुकडे आहेत यांना 20% अनुदानास ते पात्र. त्याच्यानंतर मग 40, 60, 80, 100 आम्हाला 5 वर्ष 2016-17 पूर्ण झाली. त्याच्यानंतर मागच्या आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमची एक संघटना आहे या मैसेजू वरकृती समितीची, या संघटनेनं तिथं आंदोलन पुकारलं होतं पावसाळी अधिवेशनात नागपूरला. आम्ही तिथं गेलो, त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे जे संघटनेचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण ज्या टप्प्यावर असू त्या टप्प्याचे मूल्यांकनाचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवले पाहिजेत ऑफलाईन पद्धतीने. ऑनलाईन पद्धतीने ते शासनाने बंदच केलेलं आहे, ऑफलाईन पद्धतीने पाठवले पाहिजेत. याच्या मागचं कारण असं की या शासनाने मंजूर करून दिलेल्या या तुकड्या आहेत 5600 काहीतरी इतक्या, या तुकड्या सद्यस्थितीमध्ये चालू आहेत हे त्यांच्या निदर्शनास यावं याकरिता. मग ते प्रस्ताव प्रत्येक वर्षी 5व्या वर्षापासून पुढे पाठवले पाहिजेत ही माहिती आम्हाला तिथे मिळाली. अधिवेशनातून आल्यानंतर आम्ही मुख्याध्यापकांना, आमचे जे प्रभारी मुख्याध्यापक आहेत यांना त्या संबंधी आधी तोंडी माग विनंती केली. त्याच्यानंतर मग तोंडी विनंती केल्यानंतर तिच्यावर काय कारवाई झाली, मग आम्ही लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलं, ते त्यांनी स्वीकारलं नाही. आमचं निवेदनावरती मी सही करू शकत नाही या निवेदनावर, मला तो अधिकार दिलेला नाही असं यांचं उत्तर होतं. मग आम्ही यांना प्रश्न केला, जाधव सर सुद्धा होते त्यावेळेस मीटिंगला, जाधव सरांनाच म्हणजे मी प्रश्न केला होता की बा हे पगार बिलावर जर का सही करू शकतात तर आमचे जे निवेदन विनंती असतील ज्या आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन येतो आहे, आमचे जे शंका असतील त्यांनी निरसन करण्याचं काम यांचं नाही का? दू आहेत ते संस्था आणि शिक्षक यांच्यातले दू आहेत, त्यांनी बरोबर त्यावर हे म्हटले की बा मुख्याध्यापक फक्त पगार बिलांवर सह्या करू शकतात. मग मी विचारलं संच मान्यता जी होती दरवर्षाची तिच्यावर ते सह्यानी करतात का? जो प्रश्न आमचा होता, आम्ही यांना एक मूल्यांकनाचा प्रस्ताव सुद्धा दाखवला होता एका शाळेचा पाठवलेला, त्यावर संस्थेचं कुठलंही लेटर नव्हतं, संस्थेचा काही मात्र संबंध नव्हता, संपूर्ण मुख्याध्यापकाच्या अधिकारातलं काम होतं. आजही मी तो तुम्हाला दाखवू शकतो, बॅग आहे का? बॅग मध्ये असेल तुझ्यावर फक्त मुख्याध्यापकाचं कवरिंग लेटर आहे आणि शाळेचे कागदपत्र आहेत, मुख्याध्यापकाचं कवरिंग लेटर आणि शाळेचे कागदपत्र, शाळेची मान्यता, विद्यार्थी संख्या, खोल्या वगैरे या गोष्टी, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. संस्थेचा खराव गिराव काहीच नाही, म्हणजे मुख्याध्यापकांनी ते पाठवायला पाहिजे, यांनी ते पाठवलं नाही. मग आम्ही संस्था चालकांकडे धाव घेतली, अध्यक्षांना भेटलो, सचिवांना भेटलो, अध्यक्षांकडे तर स्वतः सरच घेऊन गेलो त्या आम्हाला, आमची मीटिंग घालून दिलेली. अध्यक्षांनी सुद्धा यांना तोंडी आदेश दिले, सचिवांनी यांना आमचा कायम करून घेण्याचा प्रस्ताव जो 2015 झालेला होता, 2015 आम्ही सेवेत कायम झालो होतो तो प्रस्ताव सचिवांनी पाठवला, त्याचप्रमाणे यांचे हे मूल्यांकनाचे प्रस्ताव पाठवावेत असं आदेश यांना दिलेला आहे. त्यावर यांनी काहीच कार्यवाही केली नाही, नाही लेखी आदेश दिलेला होता पहिल्यांदा तर त्यांनी स्वीकारलाच नाही. मग तो बायपोस्ट आला, बायपोस्ट आला त्यावेळेस तो त्यांनी स्वीकारलं पोस्टाने आल्यावर. अशा पद्धतीने यांनी तो प्रस्ताव स्वीकारला पण त्याच्यावर कार्यवाही केली. त्याच्यानंतर मग आम्ही विचारणा केली की बा आता असं का करतात तुम्ही, आम्ही काय केलं पाहिजे आता. आता आम्ही अध्यक्षांना भेटलो, सचिवांना भेटलो, 2015 आमचा प्रस्ताव झालेला आहे ज्यावर अध्यक्षांची पण सही आहे आणि सचिवांची पण सही आहे. मी आता आलो 18 प्रस्ताव आधीच आहे, आता पुन्हा पाठवला होता त्यांनी. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या जवळ गेलो आता 15 आम्हाला ते कल्पनाच नव्हती ना आम्ही या गोष्टींमध्ये त्यावेळेस, म्हणजे हेच नव्हतो, रसच नव्हतं आम्हाला, आम्हाला माहितच नव्हतं. नाही तुम्हाला माहिती नव्हतं इकडे काही घरी. त्याच्यानंतर सर मग आम्ही वेळोवेळी, आता 5 महिने झाले जुलैपासून आम्ही यांच्या मागे लागलेलो आहोत,
पाच महिने झाले, आज रोजीपर्यंत यांनी आमचे प्रस्ताव पाठवलेले नाही. त्याच्यामागचं कारण काय? तर दरवेळी आम्हाला काहीतरी उत्तरं देतात. मी वरिष्ठांना विचारतो, वरिष्ठांना भेटून आलो, मग का कार्यवाही केली नाही याची विचारणा यांना व्हावी. वरिष्ठांना भेटलो त्याच्यानंतर म्हणतात, यो म्हणतात की सचिवाची सही नको, अध्यक्षांची पण पाहिजे. युवांना जाऊन भेटलो आम्ही, ते म्हणजे त्यांची मीटिंग होती, सरांची मीटिंग होती युवासोबत संच मान्यता संबंधी, आणि आम्ही निघत होतो बाहेर आणि हे आतत होते. असंही नाही की आम्ही खोटं बोलतोय, त्यांच्या समोरच आम्ही म्हणजे सरांना भेटून आलो, युवासाहेबांना भेटून आलो. त्यांनी सांगितलं की शाळेने मी मागणार असं नाही म्हणे, शाळेने पाठवावा, मुख्य अध्यापकाचं काम आहे तो पाठवेल. स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा, तो पात्र ठरवायचा की मी ठरवायचा, ते काम माझं आहे म्हणतो. आणि पेपर घेण्यासाठी तयार आहे. त्याच्यानंतर आम्ही पेपरचे गठ्ठे एक दिवस घेतले, यांनी मेमो काढला, आम्ही त्या मेमोवर सह्या केल्या, त्यांना लेखी खुलासा करला, आणि त्याच्यानंतर मागणी केली आम्हाला मिळाली नाही. गठ्ठी मिळाली मग परत का जाऊ, पुन्हा पुन्हा तेच का करावं? आणि जर सरांची काही अजून इतर काही अपेक्षा असेल की आम्हाला इथून न्याय नाही मिळाला, आम्ही त्यांना कोर्टात जाऊन भेटावं, तशी त्यांची अपेक्षा आहे. आम्ही कोर्टात जाऊ का कोर्टात म्हणून, तर कोर्टात आम्ही हे सुद्धा सिद्ध करून दाखवू की यांनी आम्हाला गठ्ठे घेण्यापासून नकार दिलेला आहे. लिखित स्वरूपात पुरावा आहे आमच्याजवळ, आज रोजी आम्ही तो एक्सपोज करणार, तो कोर्टात एक्सपोज करू. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा एबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.